ज्या माणसानं या देशातील तेली कुणबी माई मार मांग धनगर कुस्ती नागी शेतकरी शेतमजूर भूमिहीन कामगार महिला पुरुष सर्व लोकांना एकाच धाग्यात ओढण्याचं ज्या माणसानं काम केलं आणि ज्या माणसानं आपल्या संविधानातून या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला अशा विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व क्रांतिसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचा एक संघर्षमय जीवन प्रवास समजून घेणार आहे कारण एका दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडत नाही एका दिवसात डॉक्टर APJ अब्दुल कलाम सारखे लोक घडत नाही दिव्याखालचा लोकायले अंधार दिसते पण दिव्याचा ठीक आहे दिव्याचा स्वच्छ प्रकाश दिसते पण दिव्याखालचा अंधार मात्र लोकायला दिसत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना बऱ्याच वेळा लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले नाही म्हणून आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संघर्षमय जीवन प्रवास समजून घेत आहे बऱ्याचशा OBC बांधवाले सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले नाही मी बऱ्याच वेळा जिथं जिथं वाचनालय गेलो तिथं तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर OBC बांधवाले समजून सांगत असतो का जर लेको तुमच्यासाठी कलम 340 त्याच्यात मी बी एक OBC आहे का कलम 340 घोटून नसतं ठेवलं तर तुम्हाला ते 27% बी भेटलं नसतं म्हणून जे जे OBC बांधव आहे त्याने आजचा ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्षमय इतिहास समजून घ्या बऱ्याचशे उच्चवर्गीय लोकंसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राग करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाच जातीनं आपल्यापुरते मर्यादित करून ठेवली आहे ठीक आहे शेड्यूल कास्टच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पकडून ठेवले मायाईनं महात्मा फुले पकडून ठेवले मराठ्यानं कुणब्याईनं शिवाजी महाराज पकडून ठेवले हे जातीत आणि धर्मात समाजसुधारक महापुरुषाले वाटू नका यायचं चारित्र्य एवढं मोठं आहे का हे सर्वसाधारण माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक विचार आहे आणि तो विचार आज आपण समजून घेऊ कारण जर या भारतात सरकारी नोकरी किंवा अजून कोणती नोकरी करत असाल तर त्या सरकारी नोकरी करण्यावाल्याले निर्वाह वेतन भेटताय ठीक आहे त्याला प्रोविडेन्शियल फंड म्हणते तो फंडसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे या भारतातली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासुद्धा ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे कामगाराबाबत केलेले कायदे इंग्रजांच्या काळात 12 तास 16 तास काम करावं लागे कामगाराले कामगाराचे तास 16 तासावरून 12 केले भारत स्वतंत्र झाल्यावर पुन्हा कामगार कायद्यात दुरुस्ती केल्या आणि 8 केले किती केले 8 आता आमच्या नरेंद्र मोदी साहेबानं पुन्हा 8 तासावरून कामगार कायद्यात सुधारणा केल्या आणि पुन्हा 12 केले म्हणजे आता तुम्ही विचार करा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कामगाराबाबत का होते ठीक आहे म्हणून इंग्रजांनी त्याला मजूर मंत्री बनवलं होतं आपल्या काळात भारत स्वतंत्र झाला तर भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले कायदा मंत्रीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते संविधान सभेत एकही माणूस नव्हता त्याच्या एवढा शिकलेला म्हणून त्या माणसाची भारताच्या संविधान सभेला गरज होती निवडून आल्यावर पहिल्यांदा तर निवडणुकीत उभे राहिले तर पडले त्याच्यानंतर पुन्हा उभे केले उभे केल्याच्या नंतर निवडून राहिले निवडून आले पण भारत पाकिस्तानची फायनी झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ पाकिस्तानच्या वाटणीले गेले म्हणून ते इनडायरेक्टली पाकिस्तानच्या राज्यघटना समितीचे सदस्य झाले आणि पाकिस्तानच्या राज्यघटना समितीचे सदस्य झाल्याच्या नंतर मग आता त्याला तर पाकिस्तानात जायचं नव्हतं तर त्याने मग भारताच्या संविधान सभेचं त्या संविधान सभेत त्याला जायचं होतं तर त्याने संविधान सभेत पाकिस्तानची संविधान सभा स्वीकारली नाही राजीनामा दिला पण आता का करायचं बा निवडून कसं यायचं तर महात्मा गांधी म्हणते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर घेतल्याशिवाय होणार नाही ह्या माणूस लागन कारण त्याच्या अगोदर संविधान सभेचं कार्य 6-7 महिने चाललं होतं आणि त्या 6-7 महिन्याच्या प्रवासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम पाहून त्याले मग ठीक आहे मुस्लिम लीगच्या पाठिंब्यानं एक मंडल नावाचे व्यक्ती होते जे कोलकात्यातून निवडून आले होते त्यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि भारताच्या संविधान सभेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज आहे म्हणून त्याले निवडून पाठवलं होतं तर असा जो प्रवास आहे एक व्हिडिओ स्पेशल त्याच्यावर आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे पाहून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना समितीवर कसे पोहोचले तो बी एक वेगळाच प्रवास आहे म्हणून आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्षमय जीवन प्रवास पाहतानी त्याच्या वाटेले किती संघर्ष आल्या कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा फॉरेनवरून शिकून आले बॅरिस्टरची पदवी घेऊन आल्याच्या नंतर हे इंग्रज चोट्टे म्हणते हे इंग्रज इतके बदमाश होते का यायनं तेव्हा हुशार लोकायले बांधून ठेवायचं काम केलं
आता एक वेगळी परिस्थिती नाही. एखादं जास्तच बडबड करत असन, एखादं जास्तच बकबक करत असन, एखादं जास्तच हुशार असन तर त्याला बांधून ठेवण्याची पद्धत आता बी आहे. त्याला एखादी नोकरी देईन, याले त्याला एखाद्या पक्षात घेईन, पक्षात घेऊन एखाद्या तोंडावर देते टेपपट्टी गुंडाळून. ठीक आहे, पण माय तोंडावर टेपपट्टी गुंडाळण्याचे बऱ्याच वेळा प्रयत्न केले जाते पण मी काय ऐकत नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॉरेनवरून शिकून आल्यावर इंग्रज म्हणे का तुम्ही मुंबई हायकोर्टात न्यायाधीशाची नोकरी स्वीकारा. न्यायाधीशाची नोकरी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारली असती त्यांनी इंग्रजाला उत्तर दिलं का जर मी तुमची नोकरी स्वीकारली तर मी तुमचा गुलाम होईन आणि मग मला माझ्या समाजाबाबत आणि तुमच्या विरुद्ध एक कवडीचा शब्दही बोलता येणार नाही. मला ठीक आहे माझ्या समाजाला न्याय मिळून द्यायचा आहे. माझा जन्म या समाजाची उन्नती करण्यासाठी झालाय, तुमची चाकुरी करण्यासाठी झाला नाही आहे. असं जेव्हा उत्तर दिलं तर इंग्रज पुन्हा त्याच्या वाटी नाही गेले.